मित्रांनो, तर एकदा आपलं स्वागत आहे. तर आज बघता बघायचं आपल्याला लेखी लेखी कोणत्या पद्धतीमध्ये आवरेजचे प्रश्न येतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोनच लँग्वेजमध्ये दोनच मीडियममध्ये तुम्हाला परीक्षा द्यावी लागते, एक तर इंग्लिश मीडियम किंवा दुसरी म्हणजे हिंदी मीडियम. तुम्हाला मगाशी मराठीमध्ये समजावं याचं सांगितलं होतं मी, पण तुम्हाला दोन मीडियममध्ये परीक्षा द्यावी लागतात, एक हिंदी मीडियम आणि दुसरी म्हणजे इंग्लिश मीडियम. तर बघा एक प्रश्न बघा, 20 छात्रों के भार का औसत 84 kg है. यदि अध्यापक का भार भी शामिल किया जाए तो औसत 3 kg बढ़ जाती है. तो अध्यापक का भार ज्ञात करो, म्हणजे काय 20 विद्यार्थ्यांचे वजन म्हणजे एवरेज वजन, सरासरी वजन किती आहे 84 kg. जर त्यामध्ये शिक्षकाचे वजन मिक्स केले तर त्याच्या अवरेज मध्ये त्याच्या सरासरी मध्ये कितीची वाढ होते 3 kg वाढ होते. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या शिक्षकाचं वजन किती आहे काढायचं आहे. आता चक्की जा, आता प्रश्न काय समजून आलाय, काय करायचं आता, वजन कुठं आहे, विद्यार्थी कुठं आहे, शिक्षकाचं वजन नाही 3 kg वाढलंय, करायचं काय. हे म्हणजे तोंडी देखील केलं जातं आणि याला एक सूत्र बनायचं, मी तुम्हाला सांगून देऊ भेटो लक्ष द्यायचं. तर काय करायचं बघा, पहिला एकूण विद्यार्थी किती आहेत बघा, एकूण तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे मी, एकूण विद्यार्थी किती आहेत 20, सरासरी वजन किती आहे बघा, सरासरी 84 kg आहे, प्लस शिक्षकांचं किती होतं बघा, शिक्षक प्लस विद्यार्थी किती होते बघा 87 सरासरी, बरोबर आहे. काढायचं आहे शिक्षकाचं वजन काढायचं आहे, राईट, शिक्षकाचं वजन काढायचं आहे. मग आता पहिल्यांदा बघूया या 20 विद्यार्थ्यांचं एकूण वजन किती होतं, बरोबर आहे. पहिल्यांदा काय काढायचं आहे आपल्याला 20 विद्यार्थ्यांचं एकूण वजन, 20 विद्यार्थ्यांचे एकूण वजन. मग आता एकूण वजन काढायचं काय करायचं म्हणजे आपल्याला इथं 20 विद्यार्थी आहेत आपल्याकडं, त्यांचं टोटल वजन किती आहे सरासरी वजन 84 kg आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचं सरासरी वजन हे 24 kg आहे, सॉरी 84 kg आहे, म्हणजे काय 20 × 84 करायचं किती होतंय बघा, 84 kg किती होतंय, हे जो का 1680 किती होतं 1680 kg, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, 20 विद्यार्थ्यांनी अध्यापक त्यांचं किती वजन होतं बघा, 20 विद्यार्थी 20 + 1 किती झालंय 20 + 1 शिक्षक, ओके, त्यांचं सरासरी किती झालं, सरासरी 87 kg झालंय, हे तुलनेत आलंय हा 87 kg झालं. त्याच्यानंतर आहे 20 विद्यार्थ्यांनी त्यांचा शिक्षक, लक्ष द्या 20 विद्यार्थी प्लस शिक्षक, शिक्षक एकूण वजन काढा, एकूण वजन विद्यार्थी बघा, आता एकूण वजन कसं काढायचं 20 विद्यार्थ्यांचे शिक्षक बरोबर 87 × 21 सॉरी 84 × 21 आता 84 × 21 का म्हटलं, कारण हे 87 kg जे आहे हे 87 kg हे सरासरी वजन आणि आपल्याला काय करायचं 20 विद्यार्थ्यांनी शिक्षक याचं एकूण वजन काढायचं आहे, सरासरी वजन आपल्याला काढायचं नाही. मग 84 × 21 किती होतं बघा, इथं करूया आपण 84 × 21 बेचो का 16 × 4 = 16 = 1700 किती होते 1700 सॉरी 1800
80 किलो आता इथे काय करायचं बघा 20 विद्यार्थी आहेत एक शिक्षक यांचं एकूण वजन म्हणजे एकूण वजन काय झालं काय मिळालं आपल्याला इथे त्यांची सरासरी किती आहे 87 किलो कारण 3 किलो त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये 20 केल्यानंतर 87 किलोची सरासरी येते याचा अर्थ काय 21 गुणिले 87 आता बघा किती आहे बघा 21 87 21 गुणिले 87 किंवा 87 गुणिले 21 21 किती असते 7 2 16 सॉरी 21 असते 7 21 8 20 असते 14 22 16 ने 17 ओके 7 8 4 12 1 घटाला 1 त्याने 8 1827 म्हणजे ते एकूण वजन किती झालं 1847 किलो आपल्याला प्रश्न काय करायचा लागायचं काय करायचं आपल्याला आता इथं अध्यापक का भार ज्ञात करो अध्यापक का भार ज्ञात करो मग आता काय करायचं इथं आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची एकूण विद्यार्थ्यांचं वजन मिळालेलं आहे विद्यार्थ्यांचं एकूण वजन किती आहे विद्यार्थ्यांचे एकूण वजन एकूण वजन किती आहे 1680 किलो बरोबर आहे विद्यार्थी अधिक शिक्षक एकूण वजन किती आहे एकूण वजन किती आहे 1827 1827 केजी बरोबर आहे आता काय करायचं आपलं काय करत आहे शिक्षकाचे वजन करायचं आहे अध्यापका भारतात की जे शिक्षकाचे वजन शिक्षकाचे वजन आता किती येणार बघा 1827 वजा 1680 सताशे सात बारा कुमार गेले चार आठातून सात गेले एक झिरो 147 पण या पद्धतीने जर गणित करायचं म्हटलं तर आपल्याला बराच आपला बराच वेळ खर्ची पडणार आहे मग यासाठी सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात चांगला चांगला उपाय काय आहे तर आपल्याला इथे एक सूत्राचा वापर आपण करूया ए प्लस फॉर्म्युला काय बघा फॉर्म्युला ए प्लस एफ ब्रॅकेट एन प्लस वन एन प्लस वन आता इथे एक कोण आहे बघा ए म्हणजे काय एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वजन विद्यार्थ्यांचे एकूण सरासरी वजन 84 अधिक एक्स म्हणजे काय त्यांच्या वजनात झालेले सरासरी वाढ इथे 3 किलो एन म्हणजे काय विद्यार्थी संख्या अधिक एक आता काय आहे 84 अधिक 3 गुणिले 21 किंवा 3 इंटू आता एकूण करा भाग होते 84 अधिक 3 इंटू 3 3 गुणिले 6 आहे का बरोबर आता बघा इथं 84 अधिक 63 3 आणि 4 7 8 आणि 6 14 147 समजलं हे एवढं मोठं गणित करण्यापेक्षा आपल्याला याचा वापर करून आपण काही सेकंदामध्ये काही सेकंदामध्ये आपलं गणित या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण गणिताची प्रॅक्टिस केल्यानंतर जसं आपण प्रॅक्टिस करतो तसं आपलं इथं आपल्या आपल्यामध्ये प्रगती होत जाते आणि आपण या गणितामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो तर अशा पद्धतीची जी गणित आहे याच्या हे पेक्षा पुढच्या पुढच्या लेवलचे गणित असतात पण तुम्हाला थोडंसं ज्ञान असावं म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला हा पहिला व्हिडिओ आहे या कारणास्तव मी तुम्हाला थोड्या पद्धतीनं आणि जसं माझ्या पद्धतीने म्हणजे जसं तुम्हाला चांगल्या पद्धतीने देता येईल त्या पद्धतीने मी माझा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद